हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल. तर गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद भरती संदर्भात आलेल्या नवीन अपडेट्सविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर कम्प्लीट व्हिडिओ पाहत राहा. राज्यात लवकरच 12,000 आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. जिल्हा परिषदांमधील आरोग्य कर्मचारी भरतीला ग्रामविकास विभागानं आता मंजुरी दिल्याची सूत्रांची माहिती आहे. याबाबतचा अध्यादेश संध्याकाळपर्यंत जारी केला जाईल अशी शक्यता आहे. मात्र राज्यात आता 12,000 आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती होण्याची शक्यता आहे. आणखी अपडेट्स घेऊया. आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे आपल्याशी जोडले गेलेत. शिवाजी, काय या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आहेत? नक्कीच, गेल्या काही वर्षांपासून जी आरोग्य विभागाची जी भरती आहे, ग्राम विकास विभागातला जी भरती आहे ती रखडली होती. अशा परिस्थितीमध्ये आता गिरीश महाजन आणि त्यांच्या विभागानं, ग्राम विकास विभागानं ही पदं भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. जवळपास 12,000 ही पदं आहेत, आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. आणि आपल्याला जी सूत्रांकडून माहिती मिळते, आज संध्याकाळी याचा संपूर्ण जो आदेश आहे तो जारी होईल, GR निघेल आणि ही भरती मोठ्या प्रमाणावरती केली जाईल. परंतु सर्वात महत्वाची बातमी ही आहे, जिल्हा परिषदेच्या निवडणुका काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये या कर्मचाऱ्यांची भरती झाली तर याचा फायदा नक्कीच भाजपला होईल. परंतु आता सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यात ही 12,000 आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती केली जाते, जी 24 तासकडे याची एक्सक्लुसिव्ह माहिती आहे आणि संध्याकाळी याचा GR काढला जाणार आहे. जी शिवाजी, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. जेव्हा केव्हा जाहिरात प्रसिद्ध होईल तेव्हा मी तुम्हाला सर्वात अगोदर नोटिफाय करणार आहे. म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर गाईज, आजच्या व्हिडिओमधील हे जे काही महत्त्वाचे अपडेट होते ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे. म्हणून जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी. थँक्यू ऑल.